अरे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे खडसेंचा त्यांचा इलाज करावा लागेल मला लवकर म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्याचा गवा आहे अख्खा जळगाव जिल्हा गवा की कि मी किती हजार विद्यार्थी मी त्या युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो मी कुठे गेलो होतो कोणत्या जेलमध्ये होतो आता या माणसाचं काय करावं मला असे समजत नाही मला का हा बिचारा सगळ्या दूर हरलेला आहे याला आता इतका दंड झाला आहे की त्याला चप्पल घालायला पाहिजे पैसे राहणार नाही अशी परिस्थिती त्यांची झालेली आता एकशे सदो सदोतीस कोटी रुपये त्यांना मुरुम चोरला शेतातला विकून टाकला डोंगर घेऊन त्याचा दंड झालेला आहे सत्तावीस कोटी रुपये त्यांना आता इन्कम टॅक्स बोसरी एम आय डी सीची जमीन त्याच्या प्रकरणातला तो दंड त्यांना झालेला आहे आणि त्यामुळे ते इतके परेशान झालेले आहेत की त्यांना काय मला समजत नाही त्यांना माझ्या शिवाय दिसतच नाही आता माझी काय चूक आहे तुम्ही हो चोऱ्या केल्या ह्याचा की माझा गुन्हा आहे का आणि म्हणून ते वाटेल तसे असं बोलत असतात काही आता आता या गोष्टीला कोणाला पुरावा मी तिथे नाही मी दोन्ही मी आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचा मी सुरुवातीपासून संघाचा स्वयंसेवक मी भाजपाचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता नंतर तालुका अध्यक्ष नंतर जिल्हाध्यक्ष तर त्यांनाही माहीत आहे तेही सोबत ते वेगळ्या जेलमध्ये होते मी असं म्हणत नाही की ते नव्हते म्हणून पण उगंच काहीतरी बडबडायचं आणि पुरावे दाखवा आता त्यावेळेला खरं मोबाईल नव्हते की आपल्यालाही कल्पना आहे याची की सगळे सगळेकडे फोटो काढत होते म्हणून असे नाही आहे पण डॉक्टर सरोदे आमचे खासदार होते ते होते आम्ही होतो वायजी माणसं होतो आम्ही सगळे वीस दिवस एका जेलमध्ये राहिलो दुसऱ्या यायला तर आम्ही थेट वरतीच होतो ते फोटो आमच्या त्या ठिकाणचे इंडिया टुडे मासिकात आहे माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांचे पहिल्या पानावर हेड पानं एकदम एकच फोटो सिंगल की तो जगभर गाजला मला वाटतं असे काहीतरी असं मरीत प्रश्न निर्माण करायचे आणि वायात बडबड करायची त्यांना आता त्यांना त्यांचं कसं झालं आहे ते, ते, ते एकदम खाली जमेत घुसून गेलेले आहेत आणि त्यांना ते आमचं काही बघवत नाही आता काय चाललं काही नाही संकट मोचकांनी काय केलं मग मोर्चा काय निघणार आहे मग वीस तारखेला ते काय येणार आहे मग यांनी इतके दिवस काय केलं असे फालतूचे प्रश्न ते विचारत असतात मला त्यांची खरं म्हणजे विचारांचे क्यू येते मला बाकी त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका